रोल नाही मी आत्ताच कलेक्टरांशी संपर्क साधला आहे आणि संग्रामपूर आणि जळगाव जामोद याच्यामध्ये पाण्याची पातळी वाढली होती त्यामुळे तिथे SDRFची टीम या ठिकाणी रवाना केलेली आहे आणि त्या ठिकाणी आता सध्या पाऊस बंद असल्यामुळे पाण्याची पातळी ही आता उतरत आहे असं कलेक्टरांकडे माझ्याकडे या ठिकाणी रिपोर्ट पाठवले. सध्या तरी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि त्या ठिकाणी तहसीलदार असतील, तलाठी असतील, सर्कल असतील हे त्या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी ठेवलेले आहे आणि दर तासाला कलेक्टरकडनं आपण अपडेट घेतो आहे. त्या ठिकाणी जे काही नुकसान झालं आहे त्यांना मदतीसाठी काय प्रयत्न? आता सध्या काय पूर परिस्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी अजून पंचनामे करणे योग्य होणार नाही. जसजसं पाणी उतरेल, उद्यापर्यंत जर पाणी उतरलं तर ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल, घरांचं नुकसान झालं असेल तर त्याचे पंचनामे त्वरित करावे असे आदेश दिलेले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन तीन तालुक्यामध्ये बराच पाऊस पडला. आतासुद्धा मुक्ताईनगरमध्ये पुरा किंवा चिंचखेडा भागामध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे. त्यामुळे बाकी मंत्रिमंडळाचे आम्ही 3 सदस्य असल्यामुळे प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या भागामध्ये जावं असं ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये मटेरियलचा विषय असेल, बियाण्याचा विषय असेल, पीक पेरणीचा विषय असेल, लाडल्या पडल्याचा विषय असेल, पाणी टंचाईचा विषय असेल, अतिरिक्त पाणी असेल, धरणाचा साठा असेल, शाळेची व्यवस्था असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आज ही आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली होती आणि जिथे जिथे आम्हाला कमतरता वाटली तिथे तिथे काय केलं पाहिजे अशी उपाययोजनांची सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि मला तरी असं वाटतं की याच्यामुळे उद्याच्या दिवशी काही गोष्टी उद्भवणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे. आता गिरीशभाऊ मला वाटते मुक्ताईनगरकडे जात आहे. मी संध्याकाळी एरंडोल साईडला जाणार आहे, ज्याकडे धारागीर धरणाकडे थोडं अडचणीचा विषय येतो आहे. कासोदा साईडला मी संध्याकाळी जाणार आहे आणि रावेर साईडला मला वाटते अनिल पाटील हे जाणार आहेत. अशा पद्धतीनं आम्ही तिघं मंत्र्यांनी वेगवेगळे भाग वाटून घेतले जेणेकरून आपण सगळेजणकडे पोहोचू शकू. हो, आज आढावा बैठक झाली, त्या ठिकाणी अवैध दारू संदर्भात अनेक अधिकाऱ्यांना आपण दारू झाली, नेमकं काय प्रकार आहे? पौची नावाची एक दारू आहे की जी 10 रुपयामध्ये मिळते आणि ती जर प्यायला मुलगा लागला तर वर्ष 2 वर्षामध्ये तो मरतो अशी बरेच उदाहरणं दिसायला लागली आहे. त्याच्यामुळे याच्यावर कंट्रोल असला पाहिजे म्हणून एक्साईजचे बोलास लोक असतील किंवा पोलीस डिपार्टमेंटचे असतील यांना सूचना केलेल्या आहे. जळगाव जिल्हा हा वॉशआउट करा, कारण की मागच्या वेळेस गुलाबराव देवकर जे माजी मंत्री त्यांनी आमच्यावर आरोप केला होता की पालकमंत्र्यांच्याच आशीर्वादाने दारू विकली जाते आहे. आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्या म्हणल्यानंतर आम्ही सूचना दिल्या आणि सूचनेनंतरसुद्धा काही प्रमाणामध्ये या ठिकाणी परिणाम झालेला दिसत नाही, त्यामुळे आम्ही जिल्ह्यामध्ये सगळ्यांनी वॉशआउट करावं. मग एक्साईज असो, पोलीस डिपार्टमेंट असो, सगळ्या ढाब्यांवर जी दारू विकली जाते, इतर ठिकाणी दारू विकली जाते आहे त्यांना सगळ्यांना पकडावं, वेगळी पद्धतीने कारवाई करावी. आणि काही ठिकाणी जर तो कायमस्वरूपी पुन्हा पुन्हा दारू विकत असेल तर MPDA अंतर्गत सुद्धा त्याच्यावर कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. राजकीय आश्रय म्हटलं तर बोललं जातं म्हणून राजकीय आश्रय या विक्रेत्यांना आहे आणि म्हणूनच हे बघा अशा गोष्टीला तर कोणी आश्रय देत नाही, कारण की जाणारा मुलगा हा आपला भाऊ असतो, आपला नातेवाईक असतो, आपल्या गावातला असतो, आपल्या तालुक्यातला असतो. त्यामुळे मला तरी असं वाटतं की कोणत्याही पक्षाच्या माणसाने अशा गोष्टींना आश्रय देऊ नये या विचाराचा मी आहे. पण शेवटी विरोधक आहे, त्यांचं कामच आहे टीका टिप्पणी करणे. पण मला तरी असं वाटतं की या कामाकरता सगळ्यांनी एकजुटीने ही पौची दारू हद्दपार कशी होईल याच्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. फडणवीस आणि अजितदादा हे शिंदे एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम करतील, एकनाथ शिंदे आमदारांचा कार्यक्रम होणार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. मी त्या राऊतांना भाव देत नाही.